नमस्कार मी प्रशांत सागवेकर धन की बात या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत शेअर मार्केट गुंतवणूक आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गुंतवणूक तथा ट्रेडर शंभूराज खामकर सर आपण त्यांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया शंभूराज खामकर हे गुंतवणूकदार आहेत तसंच एक ट्रेडरसुद्धा आहेत जे शेअर मार्केटमध्ये मागच्या दहा ते बारा वर्षांपासून काम करत आहेत तसंच शंभूराज खामकर हे महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर अशा चार शहरांमध्ये आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या विविध शेअर मार्केटच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत कार्यशाळांच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना प्रत्यक्षपणे टेक्निकल अनालिसिस शिकवलेला आहे ज्याचा उपयोग करून लोक यशस्वीपणे एक गुंतवणूक आणि ट्रेडिंग करत आहेत तसंच यांचं सर्व कोर्सेस हे पूर्णपणे मराठीमध्ये आणि साध्या सोप्या भाषेमध्ये असतात जेणेकरून अगदी साध्या सर्वसामान्य लोकांनाही त्यांच्यावरून यशस्वी असं शेअर मार्केट शिकता येतं सरांचे काही ऑनलाईन कोर्सेस हे सुद्धा उपलब्ध आहेत नेमकं हे कशा पद्धतीनं होतं ऑनलाईन कोर्सेस कसे होतात वेबिनार सरांची असतात ती कशी असतात या सगळ्या संदर्भात आपण सरांकडून माहिती करून घेणार आहोत सर आता आपल्यासोबत आहेत कार्यक्रमाला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत माझा पहिला प्रश्न सर असा आहे की भारतीय शेअर बाजार याच्याविषयी तुम्हाला काय सांगता येईल तसंच निफ्टी सेन्सेक्स याबद्दलही मला जाणून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या दहा वर्षांमध्ये आपला शेअर बाजार कोणत्या लेवलला असेल असं तुम्हाला वाटतंय ओके छान प्रश्न विचारला सर तर सर्वप्रथम मी सांगेल की भारतीय शेअर बाजार याला एक खूप मोठा इतिहास आहे आपण जर पाहिला गेलं तर आशिया खंडामधील आणि तसेच जगामधील एक अग्रगण्य बाजारांमध्ये याची गणना केली जाते आणि आशिया खंडामधला सगळ्यात एक जुना शेअर बाजार म्हणून आपल्या भारतीय शेअर बाजाराची ओळख आहे जर आपण पाहिला गेलं तर अठराशे पंच्याहत्तर साली जवळपास भारतामध्ये शेअर बाजारची सुरुवात झाली ज्याची सुरुवात झाली आपली मुंबई आहे आजचा जो दलाल स्ट्रीट आहे इथे काही ब्रोकर्स लोक एकत्र आले एकत्र आली होती आणि त्यांनी नेटिव शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स लिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन करून अगदी एका वडाच्या झाडाखालीपासून ते सुरुवात करत होते आणि आपण पाहतो की आजच्या कंडिशनला अगदी प्रगल्भ सेकंदाच्या फ्रॅक्शन ऑफ आप सेकंदमध्ये आपण ट्रेड घेतोय हो आणि हाच एक ज्वलंत उदाहरण आहे की आपण कशा प्रकारे यामध्ये प्रगती केलेली आहे आणि खूप साऱ्या गोष्टी याच्यामधून आपल्याला शिकायला मिळतात तसे जर पाहिला गेलं तर आता निपटी आणि सेन्सेस काय जसं तुम्ही विचारलं तसं तर हे एक निर्देशांक आहे जसं भारतीय शेअर बाजार याला काउंट कसं केलं जातं तर ह्याला एक निर्देशांकडे म्हणजे बाजाराची आज किती वाढ झाली बाजार किती पॉईंटने पडला हे कुठे कळतं तर याचे निर्देशांकाहून जसं भारतामध्ये मेन दोन एक्सचेंज आहेत आपल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बरोबर तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जो निफ्टी आहे निफ्टी फिफ्टी बोलला जातो याच्यामध्ये एनइसीच्या पन्नास कंपन्यांना म्हणजे त्या सगळ्या सेक्टरच्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये त्यांना धरून त्यांनी एक पन्नास कंपन्यांचा इंडेक्स काढला जातो त्याच्यावरून बाजाराची चाल ठरली जाते तसेच सेन्सेक्स असतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा त्याच्यावरून बाजाराची चाल काढली जाते त्याच्यामध्ये असतात तीस कंपन्या त्याही सगळ्या सेक्टरच्या मिळून घेतलेल्या असतात मग याच्यावरूनच आपण ठरवतो की आज मार्केट एवढ्या पॉईंटने वाढलं एवढ्या पॉईंटने पडलं आणि हेच आपण पाहून बाकीच्या स्टॉक्समध्येही अंदाज लावून व्यवस्थित गुंतवणूक आणि ट्रेडिंग करू शकतो आता तुम्ही त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की पुढील दहा वर्षामध्ये बाजाराची दिशा काय असेल तर सर मी तुम्हाला सांगेल की आतापर्यंत जर पाहिलं एकोणीशे ब्याण्णव सालापासून काउंटिंग सुरू झालं त्यावेळी अगदी निपटी शंभर होता आणि गेल्याच वर्षी गेल्याच वर्षी जवळपास याने बारा हजार पाचशेची लेवल क्रॉस करून दाखवली बरोबर म्हणजे तो एक उच्चांकी लेवल होती जी अगदी जवळपास पंचवीस ते तीस वर्षामध्ये अचीव केली येणाऱ्या दहा वर्षामध्ये नक्कीच मला आशा आहे पंधरा ते वीस हजाराच्या पुढे बाजार जाणार कारण खूप सारा स्कोप या फील्डमध्ये आहे ते आपण पाहणारच आहे आता नक्कीच सर सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही आत्ता काम करताय ते मराठी माणसांना शेअर बाजारमध्ये आणण्याचं आणि त्याकरता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार्स घेत असता सेशन्स घेत असता वेबिनारसुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं घेत असता मुळात या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय मराठी माणसं शेअर मार्केटमध्ये फार कमी असल्याचं आपण पाहतो या सगळ्याकडे तुम्ही एक ट्रेडर म्हणून गुंतवणूकदार म्हणून तुम्ही कसं पाहता नक्की सर छान प्रश्न अतिशय विचारलेला आहे तुम्ही हा मराठी माणूस खूप कमी याच्यामध्ये कारण याचं काय की लोकांना याच्या फील्डबद्दल असलेलं अज्ञान लोकांना प्रॉपरली माहीत नाही की शेअर मार्केट काय आहे कशा प्रकारे गुंतवणूक केली पाहिजे किती प्रमाणात केली पाहिजे आणि तसेच काही गैरसमज असतात की जे प्रत्येक गोष्टीत असतात शेअर बाजाराबद्दल लोकांना जास्त गैरसमज आहेत मी असं सांगेल की येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघतो कोणतीही गुंतवणूक करताना मग अगदी कोणत्याही कशामध्ये असेल आपण काय बघत असतो की मला याच्यामधून रिटर्न किती मिळतील तर आजच्या कंडिशनला शेअर मार्केट हे एक चांगलं साधन आहे जिथं आपण आपल्या पैशाला कामाला लावू शकतो जसं आपण बोलतो पॅसिव्ह इनकम म्हणजे मोठे जे, जे उद्योगपती असतात ते मोठे का झालेले असतात त्यांनी त्यांच्या पैशाला कामाला लावलं जो पॅसिम इन्कम ते जरी झोपले तरी पैसा त्यांच्यासाठी काम करतो आहे असंच शेअर मार्केट आहे आपण चांगल्या कंपन्या निवडायच्या व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करायची ज्याच्या थ्रू आपल्यासाठी आपला पैसा आपल्या मागे काम करणार आहे आणि भविष्यामध्ये याच्यामधून चांगले रिटर्न मिळतील यासाठी मी सगळ्या आपल्या लोकांना आवाहन करतोय की तुम्ही व्यवस्थित नॉलेज घ्या आणि याच्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करा गुंतवणुकीला सुरुवात करा तसेच आम्ही याच्यासाठी वेगवेगळे वेबिनार्स यूट्यूब घेत असतो माझा यूट्यूब चॅनल शंभूराज खमकर या नावाने आहे तो तुम्ही सबस्क्राईब करायचा आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला इन डीपमध्ये शिकवलेल्या आहेत की ज्या मराठीमध्ये कोठेही भेटलेल्या नाहीत तसेच आज जी सर्व लोक हा वेबिनार पाहतायत त्यांच्यासाठी आज रात्री आठ वाजता आम्ही लाईव्ह येतो आहे तिथे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी लाईव्ह देण्याचा प्रयत्न करत असतो तर नक्कीच आज रात्री आठ वाजताही तुम्ही ऑनलाईन यायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनेलवर नक्कीच आणि या संदर्भातली किंवा त्या ह्या वीस बावीस मिनिटांच्या एपिसोडमध्ये ज्या काही गोष्टी राहतील तुमच्या समस्या असतील अडचणी असतील प्रश्न असतील हे सर तुम्हाला सांगणार आहेतच शिवाय आत्ता टी व्ही स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत या नंबरवरती तुम्ही कधीही सरांना संपर्क करू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता शेअर मार्केटबद्दल जी काही तुमच्या मनामध्ये शंका असतील अडचणी असतील प्रश्न असतील तुम्ही त्यांना थेट विचारू शकता त्यांची अपॉइंटमेंटसुद्धा तुम्ही घेऊ शकता सर मला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे तेजी आणि मंदी अशा दोन पोझिशन्समध्ये शेअर मार्केट चालतो मंदीच्या काळामध्ये अनेक वेळेला ना भांभावलेली पोझिशन येते अनेकांची की या काळामध्ये खरंच गुंतवणूक केली तर ती फायदेशीर होईल का मंदीच्या काळ आहे आणि मग मंदीच्या काळात जर माझे पैसे मी गुंतवले तर ते अडकतील का असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात तर नेमकं तुम्ही याबाबत काय सांगाल किंवा याच्यावरती काय प्रकाश टाकाल मंदीच्या काळामध्ये गुंतवणूक करणं हे योग्य आहे का ओके okay. अतिशय योग्य वेळी विचारलेला योग्य प्रश्न आहे आपला सर एक दोन मी एक सांगू इच्छितो की मागील दोन महिन्यापूर्वी म्हणजे जसं कोरोनाची कंडिशन तयार झाली मार्केट सगळे जोरदार पडले त्याच वेळी मी माझ्या युट्यूबवर एक व्हिडिओ बनवला होता मंदीतील संधी सोडू नका तर तो मध्ये मी सगळं सांगितलं होतं जसं बघितलं आपण मंदी काय आजच नाही आलेली मंदी याच्या आधी दोन हजार आठ साली आली होती दोन हजार साली आली होती एकोणीशे नव्याण्णव मध्ये ही आली होती आणि जर तुम्ही मागील इतिहास बघितलात जगाचा दोनशे वर्षाचा प्रत्येक दहा पंधरा वर्षाने आठ वर्षाने मंदीची सायकल येतच असते आता याचा फायदा असतो उलट आपल्याला असं मी सांगेल शेअर्सच्या किमती खूप साऱ्या स्वस्त झालेल्या असतात अशा वेळी आणि अशावेळी जर आपण शेअर्स खरेदी करतो तर ज्या वर्षी मंदी येते त्याच्या दुसऱ्या वर्षी सर्वसाधारणपणे मार्केट त्याच्या डबल वाढलेलं असतं डबल पर्सेंटेजने जर तुम्ही बघितलं मार्केटने जरी साडेसात हजाराची लेवल टच केली असली यावर्षी तरी पुन्हा मार्केट आता आपण बघतोय दहा हजार पाचशेच्या लेवलला पुन्हा आलेलं आहे नक्कीच ही एक संधी असते म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायचे मंदीकडे बघायचं नाही शेअर्समध्ये फक्त चांगले स्टॉक्स निवडायचे आता हे कसे निवडायचे यासाठी माझा यूट्यूब चॅनेलला फॉलो करा आमचे जे कोर्सेस आहेत टेक्निकल फंडामेंटल याच्यामध्ये आम्ही इन डीप सगळ्या गोष्टी शिकवत असतो ज्याचा यूज करून तुम्ही अगदी योग्यपणे ह्या सगळ्या गोष्टी करू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो गुंतवणुकीसाठी कधीच थांबायचं नसतं थोडी थोडी गुंतवणूक करत राहायचं असतं कारण आपल्याला लॉंग रन मध्ये टिकायचंय त्यासाठी थोडी थोडी गुंतवणूक करा मंदीकडे बघू नका उलट मंदी हीच संधी समजा आणि तुमच्या गुंतवणुकीला के सुरुवात केली नसेल तर आजच करा यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोतच नक्कीच सर मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये जो सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये असेल किंवा आता आपला कार्यक्रम बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांच्याही मनामध्ये असेल की एक्झॅक्ट ब्रोकर्स जे असतात जे आपल्याला या सगळ्यामध्ये मार्गदर्शन करत असतात गाईड करत असतात शिकवत असतात हे जे काही सगळ्या गुंतवणुकीचे प्रकार असतील म्हणा किंवा अनेक ज्या काही पद्धती आहेत शेअर मार्केटबद्दल माहिती सांगत असतात अकाउंट्सबद्दल माहिती सांगत असतात तर हे जे सगळे ब्रोकर्स आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ब्रोकर, ब्रोकर निवड करत असताना कशी या पद्धतीची दक्षता घ्यायला पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे ब्रोकर निवडत असताना आ, ओके छान प्रश्न आहे पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी गुंतवणुकीचा गणेशा करायचा आहे त्यासाठी पहिली आपली स्टेप येते डीमॅट अकाउंट आता खूप साऱ्या लोकांना पहिला प्रश्न पडलेला असतो की आपण डीमॅट अकाउंट कोठे ओपन करायचं किती पैसे भरावे लागतात कोणत्या कंपनीचं करायचं तर एक सिम्पल शब्दात सांगतो डिमॅटचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार जास्त ते असतो एक फुल सर्व्हिसचा एक असतो डिस्काउंटचा ओके आता ह्याची डीपमध्ये माहिती आपल्या युट्यूबला दिलेली आहे तिथे जाऊन पाहू शकता तुम्ही तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे टॉप टेनमधले ब्रोकर्स आपण निवडायचे आणि तुमच्याकडे दोन ब्रोकर्स असणं गरजेचं आहे माझी जी स्ट्रॅटजी असते प्रत्येक वेळी मी प्रत्येकाला सांगतो एकामध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक करा आणि एकामध्ये ट्रेडिंग करा आता हे कसं करायचंय तर यासाठी तुम्ही तुमचा मोबाईलवर व्हॉट्सअपवर जायचं आहे आणि आमचा नंबर लिहून घ्या सत्तर सहासष्ट झिरो झिरो एकवीस चोवीसला ला जावा आणि डीमॅट असा मेसेज करा नक्कीच तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल तुम्हाला मोफत डिमॅट अकाउंट ओपन करून मिळेल ज्याचे चार्जेस ही कमी असतील आणि गुंतवणूक कशी करायची या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला याच्यातून सांगू तसंच एक छोटा कोर्स ही तुम्हाला याच्यामधून फ्री मिळेल नक्कीच खूप महत्त्वाची माहिती आत्ता शंभूराज सर आपल्याला आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपण शेअर मार्केटमध्ये या काळातसुद्धा गुंतवणूक करू शकतो आणि जे काही भविष्याबद्दल आपण नेहमी चिंता करत असतो भविष्याचे प्लॅनिंग्ज आपण करत असतो अनेक ठिकाणी आपल्याला पैसे लागणार असतात अनेक कारणांसाठी पैसे लागणार असतात तर ते मुबलक प्रमाणात कशा पद्धतीनं अवेलेबल करून आपण करू शकू याबद्दलची आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे अजूनही मला खूप सारे प्रश्न पडलेले आहेत मनामध्ये ते सरांना विचारायचे आहेत पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत रहा की बात शंभूराज खामकर सर आपल्याला धन की बात या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतायत शेअर मार्केटमधली जी काही गुंतवणूक का आहे त्याच्याविषयी आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे सर माझा पुढचा प्रश्न जो आहे की शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये तुम्ही अनेक पद्धतीचे कोर्सेस घेत असता हे कधी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आत्ता या सगळ्या पॅन्डेमिकमुळं असतील किंवा तुम्ही थेटसुद्धा काही कोर्सेस घेत असता या कोर्सेसमध्ये नक्की काय शिकवलं जातं आणि त्याचा जो फायदा आहे तो फायदा स्टुडंट्सना कशा पद्धतीनं होतो हां सर छान Okay. हा सर आता मी दोन प्रकारे घेतो म्हणजे आपण आधी सा, सांगताना ओळख करून देताना सांगितलं की आतापर्यंत आम्ही पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर इथे आमच्या वेबिनार्स किंवा वर्कशॉप्स व्हायचे सगळे त्याच्यानंतर ना कोरोनामुळे आम्ही ऑनलाईन पण आमचं अस्तित्व आणलं कारण आता गरज आहे काळाची तर आता ह्या सगळ्यामध्ये लोकांना काय शिकाय मिळते लक्षात ठेवा सर्वप्रथम गरज काय ती सांगतो लोकांची लोकांना मार्केटमध्ये आल्यावर गरज काय असते तर मला चांगले स्टॉक्स निवडता आले पाहिजेत मग ते लॉंग टर्म असेल शॉर्ट टर्म असेल इंट्राडे असेल बरोबर याच्यातून आपण गुंतवणूक ट्रेडिंग ह्या सगळ्या गोष्टी फ्युचर ऑप्शन करणार आहे तर हाच मेन गोष्ट त्यामुळे आम्ही काय करतो याच्यामध्ये की विविध चार्ट्स कसे असतात विविध चार्ट कसे बघायचे तुम्ही ट्रेडिंग म्हणजे जसं इंट्राडे असतं शॉर्ट टर्म ज्याला स्विंग ट्रेडिंग ही आपण बोलतो लॉन्ग टर्म आणि लाईफ टाईम कॅटेगरी असते याच्यामध्ये स्टॉक्स प्रकारे निवड करायची विविध जे आपण इंडिकेटर्स बोलतो कोणते इंडिकेटर्स असतात जर बघायला गेलं तर खूप सारे इंडिकेटर आहेत मार्केटमध्ये मार्केट मार्केट मग सगळेच युज करायचे का सगळे जर इंडिकेटर युज करत बसले तर, तर मग आपल्याला कळणार नाही मग ह्याच्यामध्ये मोजके इंडिकेटर असे कोणते आहेत की ज्याचा युज करून आपली अॅक्युरेसी वाढेल त्याच्यानंतरनं आपण याच्यामध्ये डेटा अनालिसिस असतो म्हणजे मार्केटमध्ये विविध कोणी खरेदी किती केले कधी विकले शेअर्सच्या प्राइसमध्ये उतार चढाव होतात ज्याला प्राइस ऍक्शन बोलतो सपोर्ट रेजिस्टन्स विविध ट्रेंड लाईन कशा ओळखायच्या मार्केट अप ट्रेंडमध्ये का डाऊन ट्रेंडमध्ये का फ्युचर ऑप्शन्स काय असतात फ्युचर ऑप्शनला कशा प्रकारे ट्रेड केलं पाहिजे ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस कसं केलं पाहिजे फंडामेंटल ॲनालिसिसच्या कोणत्या गोष्टीत अशा सगळ्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत कारण मलाही वाटतं की माझ्याकडे आलेला माणूस पुन्हा कुठेही नाही गेला पाहिजे आणि नक्कीच याच्यामध्ये आपली मराठी माणसं गृहिणी शिक्षक बिझनेसमन विविध व्यावसायिक अशी सगळी लोकं आत्तापर्यंत माझ्याकडे आलेले आहेत आणि यशस्वीपणे एक गुंतवणूक आणि ट्रेडिंग करतायत आणि नक्कीच मी तुमच्यासाठी त्यांचे फीडबॅक दाखवेल की लोकांना कशाप्रकारे याच्यातून फायदा होतो आहे तर चला पाहूया नक्कीच नक्कीच हा एक स्टुडंटची प्रतिक्रिया आहे ज्यांनी सरांकडे हा कोर्स केला होता आणि त्या कोर्सविषयी त्यांनी सांगितलंय प्रतिक्रिया दिलय बघूया आपण हा एक अनुभव मी सविता भरदेश उपाध्याय पुण्यामध्ये राहते सुरुवातीला मी सरांचे यूट्यूब वरून व्हिडिओ पाहत असताना मला माझ्या मिस्टरांनी जबरदस्तीने त्यांचा वेबिनार अटेंड करायला सांगितला त्यावेळी मला वाटलं की दोन दिवसात आपल्याला सर काय शिकवतील पण सरांकडून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यामध्ये सरांनी आम्हाला शेअर मार्केटमधल्या बेसिक गोष्टी काय असतात ते सांगितल्या त्याचप्रमाणे एखादा शेअर्स निवडत असताना त्याचं टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस कसं करावं सध्या सर आम्हाला व्हॉट्सअपवरून नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि मी इंट्राडे ट्रेडिंग करत आहे त्यामुळे कोणतीही एखादी नवीन गोष्ट शिकत असताना एक चांगला मार्गदर्शक असणं गरजेचं असतं आणि ते मार्गदर्शक आम्हाला मिळालेले आहेत ते म्हणजे शंभूराज खामकर सर त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे त्यामुळे विशेष महिलांसाठी खूप चांगली संधी आहे की जेणेकरून आपण घर बसल्या काहीतरी करू शकतो माझं नाव अमित चव्हाण रानार कार्ड शेअर मार्केटमध्ये काम करणं माझी पाक पहिल्यापासून इच्छा होती पण सुरुवात करून करायची याची काही पूर्ण कल्पना नव्हती अशातच माझ्या एका मित्राने मला शंभूराज सरांच्या कोर्सविषयी सुचवलं आणि आता सहा महिन्यापूर्वी मी सरांचा कोर्स केला सरांचा कोर्स केला तर मला एवढा मोठा फायदा झाला की मार्केटविषयी असलेले सर्व गैरसमज दूर झालेत आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये काम करण्याची माझी इच्छा अतिशय प्रबळ झाली आणि सध्या मी स्वतः स्वतःस करून स्वतः ट्रेड घेतो नमस्कार मी स्वप्नील प्रभू देसाई बाय प्रोफेशन मी मेकॅनिकल इंजिनियर आहे शंभूराज सरांचा संपर्क दोन वर्षापूर्वी आला होता त्यानंतर मी शंभूराज सरांचा दोन दिवसाचा वर्कशॉपही अटेंड केला पुण्यामध्ये वर्कशॉप अटेंड केल्यानंतर मला पूर्णपणे आयडिया आली की इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉक सिलेक्शन कसं करावं किंवा इंट्राडे ट्रेडिंग आ, स्विंग ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी पॅटर्न्स कसे बघायचे बरं वर्कशॉप झाल्यानंतर असं नाही की वर्कशॉप झालं आणि शंभुरा सरांचा संबंध संपला इनफॅक्ट खरं ट्रेनिंग तर वर्कशॉप नंतर असतं शंभुराज सर दर आठवड्याला त्यांचा बँक निफ्टी निफ्टीवरचा टेक्निकल व्ह्यू आमच्या पुढे मांडतात तुम्ही त्यांचा वर्कशॉप जर अटेंड केला तर तुमचा श्रीमंतीकडे एक पाऊल पडेल हे मी सांगू इच्छितो नमस्कार माझं नाव सिद्धेश सदानंद पेडणेकर मी राहायला मुंबई येथे शेअर मार्केट या क्षेत्रामध्ये मी साधारणतः दोन वर्षापूर्वी सुरुवात केली पण त्यामध्ये मला सुरुवातीला खूप अपेक्षित होतं मग मला जाणवलं की ह्या क्षेत्रात जर पाऊल टाकायचं तर शिक्षणाची गरज आहे तसंच एका शिक्षकाचीही गरज आहे तर इंटरनेटवर सर्च करताना मला शंभुराज सरांच्या वर्कशॉपबद्दल माहिती मिळाली आणि मी त्यांच्याशी संपर्क साधून मी त्यांचा वर्कशॉप अटेंड केला गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आणि तेव्हापासून मला माझ्या ट्रेडिंगमध्ये माझ्या इन्व्हेस्टमेंट स्टाईलमध्ये एक शिस्त मिळाली आणि माझं जे नुकसान जे होत होतं ते पूर्ण रिकवर झालं आणि मला यश मिळायला लागलं तर मी शंभुराज सरांचा त्याबद्दल खूप खूप आभारी नमस्कार मी ॲडव्होकेट अजित कुलकर्णी ठाण्यावरून सरांचा चारा फेब्रुवारी महिन्यामध्ये जो सेमिनार झालेला होता तो दोन दिवसांचा सेमिनार मी अटेंड केला आणि आज मी व्यवस्थित रोज ट्रेडिंग करत आहे सर आजही त्यांना कधीही फोन केला तर आजही सर पर्सनल असिस्टन्स देतात त्याच्याशिवाय सरांचा चारा व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती रेग्युलर बेसिसवरती अपडेट्स मिळतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन दिवसामध्ये सरांनी एवढं नॉलेज शेअर केलं की त्याच्यानंतर मला पुन्हा कुठलाही क्लास किंवा सेमिनार अटेंड करण्याची गरज लागली नाही धन्यवाद नक्कीच सरांचे हे जे स्टुडंट्स होते आणि त्यांनी उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया आपल्याकडे नोंदवल्या होत्या त्यांनी हे कोर्सेस केले आणि त्या ते कोर्सेसनंतर कशा पद्धतीनं त्यांना लाभ झाला हे आपण आत्ता त्यांच्या तोंडून ऐकलं सर uh, मला थोडंसं पुढे जायचं आहे कार्यक्रमामध्ये uh, वेगवेगळ्या प्रकारांनी uh, आपण सगळेजणं uh, इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो कोणी एफ डी करतं कोणी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतं कधी कोणी म्युच्युअल फंडमध्ये इंट uh, इन्व्हेस्टमेंट करत असतं किंवा अगदी uh, सोन्यामध्ये सुद्धा अनेक जण इन्व्हेस्टमेंट करतात की जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होईल पण बऱ्याच वेळेला ना याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं लोकांचं नेमकं काय करावं संभ्रम निर्माण होतो नेमकं काय करावं कळत नाही तर या सगळ्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल ओके okay. अतिशय उत्तम प्रश्न हा, तर मी तुम्हाला असं सांगेल लक्षात ठेवा की गुंतवणूक हे नेहमी डायव्हर्सिफिकेशन झालं पाहिजे म्हणजे कधीच कोणतीही गुंतवणूक करताना एका कोणत्याही प्रकारात करायची नसते तुमची जी काही गुंतवणूक आहे म्हणजे प्रत्येकाचं एक बजेट असतं आणि असावं जर तुमचं बजेट नसेल ना गुंतवणुकीचं तर सर्वप्रथम करा ॲज एक वर्ल्ड वाईड रूल आहे की जवळपास तुमचं जे उत्पन्न आहे त्याच्या तीस ते चाळीस टक्के तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक केली पाहिजे बरोबर आता तुम्ही जी गुंतवणूक करताय मग ह्याची थोडीफार गुंतवणूक तुमची सोन्यामध्येही झाली पाहिजे तुम्ही आत्ता जर बघत असाल की सोन्याने अगदी उच्चांक गाठते आणि हे होत राहणार आहे कारण सोन्याला पण तेवढीच मागणी आहे जर रिअल इस्टेट त्याच्यामध्येही थोडीफार गुंतवणूक करा म्युच्युअल फंड असतात अशामध्ये म्हणजे हे कसं करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ह्या खूप साऱ्या डीप गोष्टी ह्या तुम्हाला सगळ्या कोर्समध्ये आमच्या शिकायला मिळतात आणि शेअर मार्केट हा मेन असतो आता जर ह्या सगळ्यात बघायला गेलं तर शेअर मार्केटमधून जो रिटर्न आपण म्हणतो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपण जी काय गुंतवणूक करणार आहे त्याच्यामध्ये जास्त आपल्याला रिटर्न कुठे मिळणार आहे तर शेअर मार्केटमध्ये मग अशा वेळी काय करायचं की थोडा म्हणजे जर समजा आपण जे चाळीस हजार गुंतवणार आहे किंवा असं समजू आपण एक लाख रुपये मार्केटमध्ये गुंतवणार आहे याच्यामधील जास्त हिस्सा मार्केटमध्ये करायचा पण आता हे इन्व्हेस्टमेंट करताना तुमचं एज पण महत्वाचं असतं म्हणजे असं आहे का की बाबा एखाद्या व्यक्तीचं वय जर साठ वर्ष असेल तर त्यांनी थोडं शेअर मार्केटमध्ये थोडे कमी करायचं कारण शेअर मार्केट हे हाय रिस्क हाय प्रॉफिट ह्या प्रकारामध्ये गणलं जातं जसे तुम्हाला रिटर्न्स पण चांगले मिळणार तेवढी थोडीफार रिस्की राहते जर तुमचं एज कमी आहे तर तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकता एज जर तुमचं आहे म्हणजे एजनुसार ही रिस्क कमी होते आता हे सगळं कसं करायचं हे माझा यूट्यूब आणि माझे कोर्सेसमध्ये मी सांगितलेलं आहे तसेच आमचा नंबर लक्षात ठेवा आठशे ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद नव्वद याच्यावर तुम्ही कोर्सेस म्हणून जस्ट मॅसेज करा व्हॉट्सअपवरून तुम्हाला आमच्याकडून विविध लिंक्स सग सगळी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच सर आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि या टप्प्यामध्ये मला जाणून घ्यायचं आहे की आज आ, हा कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजे आज रात्री आठ वाजता तुम्ही एक वेबिनार सुद्धा घेत आहे आणि या वेबिनारच्या माध्यमातून नेमकं विद्यार्थ्यांना किंवा जे काही स्टुडंट्स कारण आता बार नाही आहे असं तुम्ही म्हणताय कोणत्याही वयातली लोकं येऊन शिकू शकतात महिला शिकू शकतात तरुण शिकू शकतात पुरुष शिकू शकतात नोकरदार शिकू शकतात मग या वेबिनारमध्ये नेमकं त्यांना काय शिकायला मिळणार आहे किंवा त्यांना कोणत्या पद्धतीची माहिती त्यांना मिळणार आहे ओके okay. छान सर आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आम्ही युट्यूब मार्फत विविध माहिती इन डीप मध्ये घेऊन येत असतो आमचा जो यूट्यूब चॅनल आहे शंभूराज खामकर याच्यावर आता प्रत्येक रविवारी किंवा आम्ही पंधरा दिवसातून एक असा वेबिनार घेत असतो की याच्यामध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न विचारता येतात हे प्रश्न विचारल्यानंतर मी डायरेक्ट चार्टवर मग नक्की तुम्ही कोणत्या दिशेने जाणं गरजेचं आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांना इथे लाईव्ह मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की आज रात्री आठ वाजता आपण युट्यूबवर लाईव्ह येणार आहे तुम्हाला इथे तुमचे सगळे प्रश्न विचारता येतील आणि बाकीच्या प्रश्नांमधून आपल्याला खूप सारं शिकता येतं त्यामुळे मला असं वाटतं की आपण नक्कीच आवर्जून आज एक ते दीड तास वेळ काढायचा आहे संध्याकाळी आणि आमचा वेबिनार अटेंड करायचा आहे याची माहिती तुम्हाला आमच्या युट्यूबला मिळेल जावा आणि रिमाइंड वर जाऊन सेट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथे नक्कीच खूप छान पद्धतीची माहिती शेअर मार्केटबद्दल त्यातल्या गुंतवणुकीबद्दल कोणी गुंतवणूक करावी याबद्दल सरांनी सांगितलेली आहेच पण समजा कळलं नसेल अजून माहिती हवी असेल आणि सरांना संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवरती नंबर आहेत या नंबरवरती तुम्ही कधीही सरांना संपर्क करू शकता त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता माहिती घेऊ शकता सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टी